नमस्कार मित्रांनो, मी प्रेमचंद फुलचंद हातागळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरभावी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। मित्रांनो, आता आपण इयत्ता दुसरीतील एक छानशी कविता पाहणार आहोत, पण त्यापूर्वी मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे तुम्ही की आपण आपल्यावर एखादं संकट आलं तर आपण कोणाचा धावा करतो। समजा मी जोरात पळत सुटलोय आणि पळता पळता जोरात लागलं की मी काय म्हणतो, आई ग, परत 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 काय म्हणतो, परत परत आई ग आई ग, परत देवा देवा मला वाचव, देवा मला वाचव, लय लागलं देवा 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 करतो। कुठलीही गोष्ट करताना आपल्याकडनं काही चुकलं, अरे देवा वाचव रे मला, अरे देवा वाचव रे मला, आपण आपल्या स्वार्थासाठी देवाला सतत बोलवत असतो। पण आपण जर आजूबाजूला लक्ष दिलं तर बऱ्याच गोष्टी ह्या देवानं आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या आपण रोज पाहतो, परंतु त्याचं आपण कौतुक कधीच करत नाही आणि देवाचं तर कौतुक आपण कधीच करत नाही। आज आपण एका सुंदर कवितेतनं आपल्या देवाची कौतुक करूया। कवितेचं नाव आहे देवा तुझे किती, देवा तुझे किती। सर्वप्रथम देवानं आपल्यासाठी सूर्य बनवलेला आहे बघा, मग कविता आपण सुरुवात करूया। माझ्याबरोबर तुम्ही किंवा माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणा, देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर प्रकाश सूर्य देतो, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश देव देतो, सूर्य देतो, चंद्र हा सुंदर, एक नाही चंद्र एक नाही आणि चंद्राच्या ह्या चांदणे आहेत। मग आता आपण दुसऱ्याकडे म्हणूया, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणी सुंदर पडे त्याचे, चांदणी सुंदर पडे त्याचे, सुंदर ही झाडे, सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणी गाती, किती गोड बरे गाणी गाती, सुंदर वेलींची, सुंदर वेलींची, सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी, तशी आम्ही मुले देवा तुझी, देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश। मुलांनो, आता ज्या पद्धतीने मी कविता म्हणण्याचा प्रयत्न केलाय त्या पद्धतीनेच तुम्ही पण कविता म्हणण्याचा छान असा प्रयत्न करा आणि ही कविता आपल्या आई वडिलांना, पालकांना, भाऊ बहिणींना म्हणून दाखवा। हा ह्या कवितेचा शेवटचा हा अभ्यास तुमच्यासाठी राहील। धन्यवाद।